कोठे जप केल्यावर किती लाभ होतो? एक, निज स्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो. दोन, गोशाळेत केला गेलेला जप 100 पट लाभ देतो. तीन, वनात केला गेलेला जप 1000 पट लाभ देतो. चार, पर्वतावर केला गेलेला जप 10000 पट लाभ देतो. पाच, नदीवर केला गेलेला जप 10 लाख पट लाभ देतो. सहा, मंदिरात जेथे देवताची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे केला गेलेला जप 1 करोड पट लाभ देतो. सात, प्राणप्रतिष्ठित शिवलिंग 1 लिंगाजवळ केला गेलेला जप 1000 पट लाभ देतो. आठ, जगदंब मातेजवळ किंवा शक्तीपीठ पीठात केला गेलेला जप शीघ्र लाभ देतो. नऊ, आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप 1000 कोटी लाभ देतो. दहा, केळाचे झाड, बेल, वड, बिल्व वृक्ष यांच्या खाली बसून केला गेलेला जप लगेच लाभ देतो. जपमाळ कोटली केव्हा वापरात? एक, रक्तचंदन माळ सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी उपयुक्त. दोन, कमळगठ्ठा माळ श्री महालक्ष्मीचा उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात. इतर वेळी ही माळ श्री यंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात होते. तीन, रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते. तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते. हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो. चार, स्फटिक माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात. तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी या माळेचा वापर करू शकतात. पाच, तुळशी माळ व वैजयंती माळ भगवान श्री विष्णूचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरिता या माळेचा उपयोग करतात. सहा, गोमुखी माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा. जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये.